नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आत्ता आपण आहे पुण्यामध्ये, आपण आलो आहे राजीव गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये, राजीव गांधी नॅशनल पार्क पुण्यामध्ये। इथे पार्किंगसाठी जागा शिकतोय, लाईन लागली आहे पार्किंगसाठी, बघूया आपल्याला पार्किंग मिळते की नाही। मित्रांनो फायनली इथे पार्किंग मिळाली नॅशनल पार्कच्या बाहेर। तर पार्किंग नव्हती, त्याच्यासमोरच तुम्हाला इकडे पार्किंग मिळेल। बघा समोर आहे राजीव गांधी नॅशनल पार्कासमोर, आणि इथे तुम्हाला पार्किंग आहे, कारण आतमध्ये पार्किंग अवेलेबल नाही आहे, तर त्यामुळे इथेच पार्किंग करावं लागेल। त्याच्या बाजूला, याच्या बाजूला पण एक पार्किंग आहे, पण इथे पण फुल आहे आणि आतमध्ये पण फुल आहे। मित्रांनो पार्किंग चार्जेस 100 रुपये आहे इकडे, इथे बाहेर पार्किंगचे, तर 100 रुपये तुम्हाला पे करावं लागतील। राजीव गांधी नॅशनल पार्कमध्ये किती आहेत ते माहीत नाही, इथे 100 रुपये। हॅलो सीएर। मित्रांनो इथे कॅश चालत नाही आहे राजीव गांधी नॅशनल पार्कमध्ये, तर इथे बाजूनेच मी कॅश काढून घेतली दुकानदाराकडून, त्याला 500 ट्रान्सफर केले, तर त्यांनी मला 500 रुपये कॅश दिले, तर जाऊन तिकीट काढायचं। एवढी मोठी लाईन लागली, लाईन भरपूर लागली, कॅश घेतली, आता मी जातो, आता लाईनीत लागतो। सिर्फ बात सिर्फ बात।